तुम्हाला सगळ्यांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना मी मंचावर याची विनंती करतो. जोरदार टाळ्या सतीश राजवाडे यांच्यासाठी. सतीश सर, आज थोडक्यात मी आता तुम्ही इथे ऐकलेलंच आहे, एक थोडक्यात ओळख करून द्यायचा प्रयत्न केलाय, काय निमित्तानं आपण इथे भेटलोय हेही सांगितलंय, पण तुमच्या मार्फत एक इंट्रोडक्शन होऊन जाऊ. नमस्कार, आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना बघून भेटून आनंद होतोय. आणि प्रत्येक वेळी मी असं म्हणत आलोय की माझ्या आयुष्यातल्या माझ्या करिअरमधल्या जेव्हा केव्हा काही काही खास गोष्टी असतात, काही टप्पे असतात, तेव्हा तेव्हा मी ते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पार पाडलेले आहेत. जसं तू मगाशी म्हणालास, तरुण तडफदार ते ज्येष्ठ, जे ज्येष्ठ आहेत त्यांनी मला, मी अगदी लहानपणापासून माझा पहिला चित्रपट जेव्हा सुरू केला तेव्हापासनं, आणि जे तरुण तडफदार आहेत त्यांनी आत्ता रिसेंटलीपासनं मला सातत्याने साथ दिली आहे, आणि त्यांच्या साक्षीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आलो आहोत. तर पुन्हा एकदा हे एक नवं पाऊल, ही एक नवीन अनाउन्समेंट आमच्याकडनं, आणि स्टार प्रवाहाच्या निमित्तानं आम्ही सगळे, मी आणि माझी स्टार प्रवाहाची टीम करू इच्छितो की कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर किंवा थिएटरच्या अगोदर ऑटोग्राफ एक जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी स्टार प्रवाहावर पहिल्यांदा तुमच्या टी व्हीवर घरात तुम्हाला बघायला मिळणार. वा, ही प्लॅटफॉर्मच्या आधी, थिएटरच्या आधी संपूर्ण महाराष्ट्रात घरबसल्या लोकांना बघता येईल. त्यांच्या घराघरामध्ये जाऊन आपण हा प्रीमियरच करतोय असं म्हणणं पण चुकीचं ठरणार नाही. ऑटोग्राफ एक जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी एका अशा व्यक्तीकडून ज्यांनी फक्त मुंबई पुणे मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि मराठी जनांची मनं काबीज केली. खरं तर आपला माणूस, पण तो सध्या काय करतो असा सतत प्रश्न पडतो, आणि आता पुढचं काय घेऊन येतोय हाही प्रश्न मनात असतो. असे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुन्हा एकदा सतीश राजवाडे. आणि तुम्हाला सगळ्यांना ज्या क्षणाची आतुरता आहे, याचा ट्रेलर ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे, पण तरी सुद्धा सतीश सर आणि बाकी स्टारकास्ट आता येतेच आहे, यांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचा एक एक्सक्लुसिव्ह अर्थात खास प्रिव्ह्यू आम्ही तुमच्यासाठी केलाय, ज्याला आपण बऱ्याचदा डिरेक्टर्स कट म्हणतो ना, की समथिंग एक्सटेंडेड दॅन द ट्रेलर, राईट सर? इफ आय येस, एस्पेशली तुमच्या सगळ्यांसाठी एक छोटीशी झलक प्लीज बघूया. तर स्टार प्रवाहाचं आणि मीडियाचं हे जे गोड प्रेमाचं नातं आहे याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं फक्त स्टार प्रवाहाचंच असं नाही, ह्या सगळ्या मित्रमंडळींचं, ह्या मीडियाचं, आम्ही कलाकार किंवा तंत्रज्ञ, आमच्या जे काही चॅनल्स आहेत त्यांच्याशी एक असं नातं आहे की ते आमच्यातलं आणि रसिक प्रेक्षकांमधलं दुवा आहेत. त्यांच्याशिवाय आम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही, आणि रसिक प्रेक्षक सुद्धा त्यांच्याशिवाय आमच्यापर्यंत, त्यांचे काही फीडबॅक्स असतील, त्यांना काही बोलायचं असेल तर तोपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आमच्यासाठी ही जी मंडळी आज उपस्थित आहे ती पावलापावलावर का महत्त्वाची आहे हे आम्ही त्यांना प्रत्येक वेळी सांगत असतो, कारण का तुमच्यामुळेच आम्ही हे जे काही करतो आहे ते रसिक प्रेक्षकांपर्यंत इफेक्टिव्हली पोहोचवू शकतो. अगदी खरं आहे. आणि आज जसं मी थोडक्यात कल्पना दिली आहे, मी काही फार रिव्हील करणार नाही आहे, पण जसं मी सुरुवातीला आल्या आल्या त्यांना सांगायचा प्रयत्न केला की दरवेळेला इतक्या प्रेमानं तुम्ही आमच्या या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता, तसंच आज सतीश सरांना, स्टार प्रवाहाला आणि ऑटोग्राफच्या संपूर्ण टीमला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलंय, ते काय आहे ते आपण थोड्या वेळात विचारूया, पण मला असं वाटतं सेटअप पूर्ण लागलेला आहे. म्हणजे थोडक्यात एक जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी हे जे आपण म्हणतोय, तसंच काहीतरी फार जपून ठेवावं असं असं आम्ही, असा आमचा आज प्रयत्न आहे जे कदाचित उपस्थित सगळ्यांना आवडेल. अगदी बरोबर आहे. आणि सर, मला असं नेहमी वाटतं की तुमच्या चित्रपटांमध्ये आपण म्हणतो ना, एक आवडून जाणारी गोष्ट कॉमन काय असेल, तर एखादा दिग्दर्शक असतो त्याची अमुक की हा ॲक्शन इतक्या सॉलिड करतो की अशा प्रकारची मारामारी मी कधी पाहिलीच नसेल, किंवा अशा प्रकारची मारामारी माझ्या मनात असेल. तसं मला पर्सनली तुमचे चित्रपट बघताना असं नेहमी जाणवलं आहे की एक इंग्रजीमधली टर्म आहे ज्याला आपण स्लाइस ऑफ लाईफ सिच्युएशन म्हणतो, की आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी या ब्लॅक अँड व्हाईट नसतात, उसके बीच में जो कुछ होता है ना, की अरे हे किती गोड होतं, अरे इथून तिथे जाताना त्याने फक्त पाहिलं तिच्याकडे आणि त्याला कळलं, या ज्या बारीक बारीक स्लाइस ऑफ लाईफ सिच्युएशन्स आहेत ते मला असं नेहमी वाटतं की सर तुमच्या चित्रपटांमधून नेहमी येतात, त्याबद्दल विस्तारानं तुम्हाला विचारणार आहे. सतीश राजवाडे सर, दिग्दर्शक, अभिनेते, या चित्रपटाचे दिग्दर्शक.